ताईमय अक्का विचार करा पक्का असं म्हणत आता सगळेच राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत रणांगाणात उतरतील मतदारान आकर्षित करतील आपण काय केलं हे समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतील आणि त्याच बळावरती मतदार राजा विचार करेल की ताईमय अक्का विचार करा पक्का आणि तुम्ही आमच्यासाठी काय केलंय तेव्हाच आम्ही तुमच्यावरती मारू शिक्का पण मंडळी हे सगळं करत असताना या निवडणुकीच्या तोंडावरती आता वेगवेगळे चेहरे ह्या पक्षात ह्या पक्षात आणि ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात आता यामध्ये सगळ्यात महत्वाची आत्ताक्षणाची बातमी म्हणजे अशी की अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी प्रवेश केलेला त्यामुळे अर्थात या बातमीकडे बघत असताना सयाजी शिंदेने या पक्षात का प्रवेश केला किंवा त्यांचा प्रवेश का करून घेण्यात आला याकडे बघत असताना काही वेगवेगळे मुद्दे लक्षात घेणं फार आवश्यक आहे नंबर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यावेळेस दोन शक्ल झालेली आहेत त्यात जर आपण बघितलं यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे स्टार प्रचारक होते त्यामध्ये अमोल कोले यांच्याकडे प्रामुख्यानं बघितलं गेलं अमोल कोले जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण कार्यक्रमांमध्ये असू देत किंवा प्रचाराच्या व्यासपीठावरती असू देत जेव्हा जेव्हा उभे राहिले तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांना बघण्याकरता गर्दी झाली आणि अर्थात त्यांनी पक्षाच्या वतीने जेव्हा जेव्हा पक्षाकरता मतदान करा असं अपील केलं तर नाही का होईना समोरच्या गर्दीतनं पन्नास ते साठ साठ टक्के गर्दी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आलेली आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पण आता ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झालेली आहेत तेव्हा अजितदादा गटाला आपली स्टार प्रचारकाची स्पेस भरून काढायची होती हे तितकंच खरं आणि मग यासाठी कुठला चेहरा असू शकतो जेव्हा याची शोधाशोध सुरू झाली तेव्हा या या बाबतीतल्या दीर्घ चर्चेनंतर सयाजी शिंदे यांचा प्रवेश जो आहे तो अजितदादा गटात करून घेण्यात आला त्यामुळे सयाजी शिंदे अमोल कोलेंना काउंटर करू शकतात यात कोणत्याही प्रकारची शंका नाही यात दुसरं एक गणित लक्षात एक घ्या एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं सगळं आंदोलन सुरू असताना आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं वारंवार तुम्ही आरक्षण द्या आणि जर नाही दिलं तर मग बघा मी काय करतो या सगळ्या वक्तव्यानंतर एक खास मराठा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आवश्यक होता आणि तो मराठा चेहरा म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे सयाजी शिंदे यांनी यापूर्वी मराठी चित्रपटांमधे काम करत असताना तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भूमिका देखील केलेल्या आहेत म्हणजे ज्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेच पण सयाजी शिंदेना तसं बघायला गेलं तर दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत आणि बॉलिवूडपासून मराठी चित्रपट सृष्टींपर्यंत अगदी वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपण बघितलेलं आहे त्यात करून त्यात खास करून त्यांच्या खलनायकांच्या भूमिका ज्या आहेत त्या खूप गाजल्या त्यामुळे अर्थातच ते व्यासपीठावरती उभी राहतील तेव्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात त्यांना बघण्याकरता त्यांना ऐकण्याकरता गर्दी होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि अर्थात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश केलेला आहे याचं उत्तर देत असताना सयाजी शिंदेंनी अजितदादांच्या म्हणजे अर्थातच महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं विशेष कौतुक केलेलं आहे तसं सयाजी शिंदेंना एक सामाजिक भान असलेला चेहरा म्हणून देखील ओळखलं जातं कारण या राजकीय प्र पक्षात प्रवेश करण्या अगोदर त्यांनी सह्याद्री देवराई या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सबंध राज्यामध्ये वृक्ष लावा आणि वृक्षांचं संवर्धन करा याबद्दलचा संदेश दिला आणि प्रत्यक्ष कृतीत त्यांनी वेगवेगळ्या टेकड्यांवरती डोंगरांवरती जाऊन वृक्ष देखील लावल्याचं आपण पाहिलेलं आहे अर्थात त्या सगळ्या जेव्हा काही ठिकाणी वृक्ष तोड झाली या विषयाला घेऊन त्यांनी विद्यमान सरकारवरती टीका केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे अर्थात आता या सगळ्या याच्यात सयाजी शिंदे कशा पद्धतीने महायुतीकडनं बोलतात किंवा अजितदादा गटाकडनं बोलतात हे बघणं उत्सुकेचं ठरणार आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात मोठी जी स्पेस आहे किंवा त्याचा जो दबदबा आहे तो पश्चिम महाराष्ट्रात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवरती राष्ट्रवादी काँग्रेसची विशेष हुकूमत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या साखर कारखाने असतील दूध संघ असतील तिथल्या वेगवेगळ्या बँका असतील यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची निवडून येण्याची किंवा निवडून आलेल्या सदस्यांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे या म्हणजे राष्ट्रवादीचे दोन चेहरे झाल्यानंतर सयाजी शिंदे पश्चिम महाराष्ट्रात प्रचार करताना अजितदादा गटाला विशेष करून प्रचंड फायदेशीर ठरणार आहे कारण तिथे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे आणि तसं बघायला गेलं तर सयाजींनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत काही तंबूतले चित्रपट देखील केले तंबूतले चित्रपट म्हणजे खास करून कमी बजेटचे पण जे पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या यात्रांमध्ये आवर्जून बघितलं गेले ज्यांना पसंती दिल्या गेली त्यामुळे सयाजी शिंदेंचा एक चाहता वर्ग आपल्याला तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे प्रचाराच्या व्यासपीठावरती सयाजी शिंदे गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विशेष करून याचा फायदा होईल आणि तो होतोय का ते बघायला पाहिजे पण आत्ता तरी तसं वाटतंय हो की तसा फायदा व्हायला काही हरकत नाही आणि आपण असं म्हणूयात की निवडणुकीत सयाजींच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजितदादा गटातल्या प्रवेशामुळे विशेष रंग भरला गेला आहे त्यामुळे अमोल कोले विरुद्ध सयाजी शिंदे हे दोन स्टार प्रचारक आता दोन्ही गटांच्या वतीने कसा प्रचार करताय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मंडळी आपण असं म्हणूयात की आत्तापर्यंत विद्यमान सरकारने देखील ज्या ज्या वेगवेगळ्या कलावंतांचा खरं तर सत्कार केलेला आहे किंवा ज्यांना पारितोषिक म्हणजे ज्यांना काय म्हणूयात की बहुमान देऊ केला ते देखील चेहरे नकळत खरंतर विद्यमान सरकारच्या प्रचाराच्या व्यासपीठावरती ओढले जातील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणखीन एक मुद्दा मला यामध्ये ॲड करायचा आहे नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ केलेला आहे आणि हा त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने मास्टरस्ट्रोक म्हणता येईल याला खरं तर विरोधी पक्षाने देखील या मुद्द्याला घेऊन विशेष टीका केली त्यांच्या वतीने असं देखील म्हटलं गेलं की आमच्या काळात आम्ही देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात प्रयत्न करत होतो आणि आत्ता यांनी हा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर म्हणून हे याचं भांडवल करू आहे अशी देखील टीका झाली पण हा देखील मुद्दा जो आहे तो स्टार प्रचारकांच्या बोलण्यातनं पुढे येईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही खरंतर मी पुन्हा एकदा जाता जाता म्हणेन की ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि ज्यांनी तुमच्याकरता काम केलं आहे त्यावरतीच तुम्ही मारा शिक्का पण यामध्ये रंग भरणारे आता चित्रपट चित्रपटसृष्टीतले हे वेगवेगळे चेहरे बघूयात ही लढत कशा पद्धतीने रंगत जाते धन्यवाद